आता राज्यातील महाविद्यालय सुरू असताना देखील अद्यापि जिल्ह्यातील जे वसतिगृह आहेत ते न सुरू झाल्यामुळे आता विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत आणि आता विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन असा निर्णय या ठिकाणी वसतिगृहासमोर घेतलेला आहे. नाशिकची ही बातमी आहे, विद्यार्थ्यांनी आता वसतिगृहासमोर एक तर वसतिगृह सुरू करा अशी मागणी आता विद्यार्थ्यांनी दर्शवलेली आहे. वसतिगृह बंद असल्या कारणामुळे वसतिगृह सुरू करण्यासाठी आज दिनांक 8/2/2022 रोजी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आडगाव नाशिक येथे वसतिगृहातील विद्यार्थी छात्रवर्ती संघटनाच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आता आडगाव नाशिक स्थित जे वसतिगृह आहेत यासमोर ठिय्या आंदोलन विद्यार्थ्यांनी मांडलेलं आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा आंदोलन असा सुरू राहणार असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कॉलेजेसबरोबर आता विद्यार्थ्यांनी सुद्धा वसतिगृहामध्ये राहायला पाहिजे यासाठी वसतिगृहाची सोयीसुविधा शासनाने करून दिला पाहिजे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे. मुलं गरीब असतात आणि त्यांना राहण्याची जेवणाची खूप प्रॉब्लेम होत असते आणि कॉलेज सुरू असल्यामुळे आता कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना जाणे भाग्य आहे, तरी लवकरात लवकर वसतिगृह सुरू करा अशी मागणीसुद्धा विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि शासनाने सुद्धा सुरू केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, काय आहे विद्यार्थ्यांच्या मते जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. प्रशिक्षण आमच्या हक्काचं, प्रशिक्षण आमच्या हक्काचं, प्रशिक्षण आमच्या हक्काचं, कुणाच्या बापाचं. आमची वसतिगृह सुरू करा, सुरू करा, सुरू करा. आमची वसतिगृह सुरू करा, सुरू करा, सुरू करा. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. प्रशिक्षण आमच्या हक्काचं, प्रशिक्षण आमच्या हक्काचं, प्रशिक्षण आमच्या हक्काचं, कुणाच्या बापाचं. आमची वसतिगृह सुरू करा, सुरू करा, सुरू करा. आमची वसतिगृह सुरू करा, सुरू करा, सुरू करा. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. विद्यार्थ्यांची वसतिगृह ताबडतोब सुरू करा, सुरू करा, सुरू करा, सुरू करा. तर अशा प्रकारचे वसतिगृह सुरू लवकरच करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. आता शासन याच्यावरती काय म्हणते याच्याबद्दलची अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचव. जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणाची माहिती, मग ती हॉस्टेलबद्दल असो, महत्त्वाच्या स्कॉलरशिप योजनाबद्दल असो, आम्ही त्या ठिकाणी देत असतो. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. आजच्यासाठी फक्त एवढाच. जय महाराष्ट्र.